बुलढाणा जिल्ह्यात एकूण 7.5 लाख हेक्टर खरीपाचं क्षेत्र असून यामध्ये कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद याची पेरणी केली जाते. 2014 मध्ये पाऊस उशिरा सुरू झाल्यानं 4,12,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती, तर 1,75,000 कपाशी, 96,000 हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली होती. यावर्षी मात्र पावसाने 12 ते 13 जूनपर्यंत जिल्ह्याच्या अनेक भागात हजेरी लावल्यानं कपाशीची लागवड वाढणार असून 2 लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होण्याची शक्यता आहे. तसंच 76,000 हेक्टरवर तुरीची लागवड होण्याचीही शक्यता आहे, तर 3,45,000 हेक्टरवर सोयाबीनची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यावर्षी पावसाला सुरुवात वेळेवर झाल्यामुळे मूग, उडीद आणि तूर आणि कपाशी या पिकाचं क्षेत्र वाढणार आहे, सोयाबीनचं त्या तुलनेमध्ये कमी होणार आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बियाण्याचा आणि खताचा साठा उपलब्ध असून सोयाबीनची लागवड करताना शेतकऱ्यांनी घरचेच सोयाबीन पेरावे असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक यांनी केलंय. या प्रसंगी मी एवढंच आवाहन करेन की आपलं घरचं बियाणे जर असेल तर त्याचं बियाणे उगवण क्षमता तपासूनच त्याची पेरणी करावी, बीज प्रक्रिया करूनच त्याची पेरणी करावी. त्याचप्रमाणे उताराला आडवी पेरणी आहे, BVF आहे, त्याचा वापर करून जर पेरणी केली तर उत्पादनात चांगल्या प्रकारे वाढ होते. एकूणच वेळेवर पाऊस आल्यानं शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला असून यावर्षी तरी चांगलं पीक होण्याची आशा आता शेतकऱ्यांना आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.